जागतिक महिला दिनानिमित्त आनंदी ग्रुप अंतर्गत संजय भोपी स्पेशल क्लब मॉर्निंग योगा ग्रुप अलर्ट सिटीजन फोरम आणि बॅडमिंटन क्लब यांच्या वतीनं खांदा कॉलनी येथे एक धाव आरोग्यासाठी महिला सशक्तीकरणासाठी हे सामाजिक हिताचं घोषवाक्य घेऊन महिला मॅरेथॉन रविवारी झाली. या स्पर्धेला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि डॉ संजीवनी गिरीश गुणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. खांदा कॉलनीमधील महात्मा फुले स्कूल येथून सकाळी 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, तसंच भीमराव पोवार, दशरथ म्हात्रे, अभिषेक भोपी, प्रदीप दावतकर, पुष्पराज मिडॉन, डॉक्टर प्रसन्ना जैन, डॉक्टर अर्चना ठोंबरे आदी उपस्थित होते. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सगळ्यात आधी येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या आणि या जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व ज्या अभिमानानं आणि त्याचबरोबर ज्या प्रेरणेनं आपण काम करण्यासाठी समाजामध्ये जागरूकपणानं आत्मविश्वासानं पुढे धावण्यासाठी सज्ज झालेलं आहात, त्या आत्मविश्वासाला मी या निमित्तानं मनपूर्वक या ठिकाणी दाद देतो. आपण सर्व भगिनी ज्या उत्साहानं या ठिकाणी सहभागी झाला आहे, त्या उत्साहाला असं एखादं भाषण आणि त्याच्यातही त्याला सांगितलं गेलेलं उपदेशपर भाषण हे कुठेही मला वाटतं साथ चढवत नसतं, तर मी आपल्या सर्वांना पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आणि आपण जो निर्धार हातात घ्याल जागतिक महिला दिन हा एका दिवसानिमित्ताचा पुरता मर्यादित नसावा, तर तो जागतिक महिला दिन एकमेकांना एकमेकांकडे पाहत चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देणारा असावा आणि त्याची कोणासाठी तरी आजपासून सुरुवात व्हावी. कोणीतरी त्या मार्गावर पूर्वीपासून धावत आहे आणि त्यांच्याकडे पाहत प्रेरणा घेत अनेक महिला समाजामध्ये काम करत आहेत. मंचावरती आज 2 डॉक्टर आहेत. अनेक समाजामध्ये आपल्यामध्ये अनेक महिला आहेत की ज्या अतिशय उत्कृष्ट काम करत इतरांसाठी एक आदर्श प्रस्थापित करत आहेत. मी अशा सर्व महिलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, व्यक्तिगत खाजगी नोकरीचं क्षेत्र असू द्या, उद्योगाचं क्षेत्र असू द्या, या सर्वांसाठी फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे याची जाण ठेवत संजय भोपी फाउंडेशन, आनंदी ग्रुप आणि आमच्या सर्व आयोजक सहकार्यांनी मिळून जे आज पाऊल उचललेलं आहे, वर्षानुवर्ष संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे पाऊल उचललं आणि ते पुढंच कायम ठेवलं आहे, त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.